नमस्ते सर। नमस्ते। प्लीज सर, ये है हमारा वॉल आर्ट कलेक्शन। नाइस ना? या भैया ये वाला। ओके सर, मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है। ब्लैक। भैया। ओके सर। ये वाला। वो वाला। भैया नाइस। फोटो और कुछ? सर चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ। वाओ। आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट। थैंक यू। वेलकम। महाशिवरात्रीनिमित्त भोळ्या महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची इच्छा असलेल्या भाविकांची कोरोनामुळे निराशा झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे यंदाच्या महाशिवरात्रीचं दर्शन दुरूनच होत आहे। जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी यात्रा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असतं। यंदा मात्र कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठल्यानं यात्रा महोत्सव रद्द करण्याचे आदेश प्रशासनानं दिले होते। त्यामुळे यंदा अनेक ठिकाणच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत। बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील पैनगंगा आणि वरखडी संगमावर असलेले जागृत हेमाडपंथी शिवशंकराचे मंदिर भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे। महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी यात्रोत्सवामुळे भाविकांची मोठी गर्दी होत असते, मात्र आज कोरोनाच्या पृष्ठभूमीवर देऊळ बंद असल्यानं भाविकांचा हिरमोड झाल्याचं चित्र आहे। मोताळा तालुक्यातील राजूर येथील यात्रा, चिखली तालुक्यातील साकेगाव येथील हेमाडपंथी मंदिरावरील यात्रा, बेराळा तालुका चिखली, धोत्रानंदई तालुका चिखली, पळशी सुपो तालुका जळगाव जामोद येथील यात्रा महोत्सवही यावर्षी रद्द करण्यात आलेत। याशिवाय बुलढाणा शहरात पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या शिवमंदिरात भाविक श्रद्धेने येतात, मात्र कोरोनाविषयक नियमांचं पालन करीत दर्शन घेताना दिसून आलेत। मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षी दर्शन घेणाऱ्यांची संख्या मात्र तुरळक होती। संस्थेच्या माध्यमातून विविध स्तरांवर अनेक कुटुंबाला आधार आणि सावली देण्याचे काम अविरत सुरू आहे। नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत दैनंदिन कामकाज अधिक वेगवान आणि सुलभ करण्यात आले आहे। डीडी, एनईएफटी, मनी ट्रान्सफर, सोने तारण कर्ज तसेच पतसंस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम कार्डद्वारे पैसे काढण्याची सुविधा व इतर अद्ययावत सुविधा संस्थेमार्फत पुरवण्यात येतात।